या करोनाच्या जगात आणखीन एक मराठी अभिनेत्री करोनाच्या संकटात सापडली आहे. ती म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील यसुबाई, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी प्राजक्ता गायकवाड. नुकतंच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये ती म्हणतीये, 2-3 दिवसापासून जेव्हा सोशल मीडिया बघते तेव्हा दिसते की फक्त गरज कुणाला बेडची आहे तर कुणाला व्हेंटिलेटरची तर कुणाला ऑक्सिजनची. या परिस्थितीत इच्छा असूनही मदत करण्यासाठी आपण असमर्थ ठरत असल्याचं खरंच खूप वाईट वाटते. सध्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की बोलायलाच सोय नाही. मी स्वतः पॉझिटिव्ह आहे, मी स्वतःला होम क्वारंटाईन केली, पण काळजी घेते. एकाच कळकळीने तुम्हाला सगळ्यांना सांगते, लॉकडाऊनमध्ये नियम तोडायला पळवाट आहेत, मात्र उपचार घेण्यासाठी औषध मिळवण्यासाठी पळवाट नाही आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. काम असेल तरच बाहेर पडा, गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका, कारण स्मशानात आता जागा उरली नाही आहे. खरंच प्राजक्ता खूप मोठी गोष्ट बोलली आहेस. खरंच स्मशानात आता जागा उरली नाही आहे ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या मते हे बोलणंच खरंच खूप वाईट आहे, आणि तेही सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर. आपण सगळे एकमेकांना सांगतो आहे, काळजी घ्या स्वतःची, गरज असेल तरच घराबाहेर पडा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. सो तुम्ही देखील तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. आणखी कोणत्या मराठी सेलिब्रिटीचे लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायला तुम्हाला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमधील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX हिंदी.